ऋषि, चल बस चल। काहीच कसं नाही झालं असं कसं होईल? पण मी तुझ्याकडे बघत होते ना, माझ्या प्रेमाकडे, त्यामुळे मला टोचलेलं मला कळलं नाही। एक सांगू ऋषी तुला, तू मला एवढ्या शिक्षा दिल्यास ना, त्यातून मला सहन करायचं बळ मिळालंय। आता जगातली कुठलीही परिस्थिती मी अगदी सहजपणे हाताळू शकते। खरं सांगतेस? चला, म्हणजे मी दिलेल्या शिक्षांचा फायदाच झाला तुला म्हणायचं? कसं समज? बरं, तुला कसं वाटतंय आता? दुखत नाहीये ना? नाही, पण तुला खरंच नाही टोचलं? नाही। बरं तू बस, मी काहीतरी खायला घेऊन येते। मीरा जरा जास्तच कणखर झाली आहे, तिला तोडायला काहीतरी वेगळी पद्धत वापरायला हवी, काहीतरी नवीन करायला हवं। काय करतेस? तुला लागलं टोचलं तरी तू खोट बोललीस ऋषीशी। मी हरले नाहीये हे मला दाखवून द्यायचंय त्याला। माझं जग, माझ्या जगण्यातला आनंद ऋषी भोवतीये हे मला दाखवून द्यायचंय त्याला। हे तुझं ऋषीवर असलेलं प्रेम आहे की समझोता? तह असं का बोलतेस तू? मला तुला फक्त एवढीच आठवण करून द्यायची आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये, म्हणजे साकेतचं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे, तसं सांगितलंय त्याने तुला। आणि ऋषी कसा वागतोय ते तू बघतेस, कसली वाट बघतेस आता? सोडून दे ऋषीची साथ आणि निघून जा साकेतकडे। काय, तुझ्या सोबतीची गरज नाहीये ऋषीला? तू त्याच्या आयुष्यात असलीस काय आणि नसलीस काय, ऋषीला काहीच फरक पडत नाही, पडणार नाही। पण जर तू सोबत असलीस तर साकेतला नक्कीच फरक पडेल। त्याच्या निराधार प्रेमाला तुझा आधार मिळेल। सोडून दे ऋषीला आणि निघून जा साकेतकडे। तुला जेवढी ऋषीची काळजी वाटते ना, तेवढंच मला प्रेम वाटतं तुझ्याबद्दल। तू ऋषीला तुझ्या मनातनं काढू शकत नाहीस आणि मी तुला माझ्या मनातनं काढू शकत नाही। साकेतचा फोन। हॅलो हॅलो मीरा, हॅलो मीरा, मी बोलतोय साकेत, बरी आहेस ना तू? हॅलो मीरा, मी बोलतोय, तू ऐकतेस की नाही? हॅलो हा।
मजा येणार आहे. मीरा, तुझं नशीबच वाईट आहे. ग वाईट आहे. काय झालं? काही नाही बाब, आपण उद्या अचानक गेलो तर मीराला धक्का बसेल ना, म्हणून म्हटलं थोडी कल्पना द्यावी. साकेत, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपण जे करणार होत ते मीराला सांगायचं नाही, तिला अजिबात कळता कामा नये असं तूच म्हणाला होतास ना, मग हा वेडेपणा कशासाठी? मला काळजी वाटली मीराची. काळजी की प्रेम, नक्की काय? काही असलं तरी हेतू तोच आहे ना, मीराला ऋषीच्या जाळ्यातून सोडवायचं. नाही साकेत, अशी कामं करताना काळजावर दगड ठेवावा लागतो. त्यात प्रेम आलं की तुलाच त्रास होणार, मग तू चुका करणार, आणि हे सगळं ऋषीला कळलं की त्याचे परिणाम मीराला भोगावे लागतील. मला तुझं मन कळतंय, पण भावनांना आवर घालायला हवा साकेत. आपलं मन आपल्या ताब्यात ठेवायला हवं, नाहीतर मग काहीच धड होणार नाही. कळतंय का तुला? ऋषी जेवायला येतोस ना, पानं घेते. मला भूक नाहीये. असं नको करूस रे, थोडस काहीतरी खाऊन घे ना, झोप नाही येणार नीट. मुद्दाम मला झोप लागणार नाही अशी कामं करायची स्वतः, आणि मग म्हणायचं खाऊन घे नाहीतर झोप नाही लागणार. हे बघ ऋषी, जे झालं ते विसरून जा प्लीज. चल जेवून घे. काय काय विसरू? माझ्या मनावर रोज घणाचे घाव घातले जात आहेत, कसं विसरू? मी आता तेव्हाच जेवेन जेव्हा इथे साकेत माझ्या समोर असेल. काय? त्याचा काय संबंध आहे? काय झालंय? माझ्याशी त्याचा काही संबंध नाहीच आहे ग, पण तुझ्याशी असलेला संबंधही संपत नाहीये ना त्याचा. त्याचा फोन आला होता आता तुझ्या फोनवर, कळवळून हाका मारत होता तुला. काय? पण मग मला कसं कळलं? नाही, तू किचन मध्ये होतीस. नक्की साकेतचाच होता का फोन? हो, साकेतचाच फोन होता. म्हणजे तू काही म्हणू शकतेस. तुला असंही वाटेल की तुझ्या फोन मध्ये मी माझा नंबर साकेत म्हणून सेव्ह केला आणि मीच मिस कॉल दिला. हरकत नाही, तू कॉल लॉक चेक कर आणि नंबरही चेक कर. असं का बोलतोस ऋषी? साकेतला वाचवण्यासाठी मी तुझ्याशी खोट बोलेन असं वाटलंच कसं तुला? तुम्ही दोघं मिळून काहीही करू शकता. आजपर्यंत साकेत बरोबर मिळून तुझ्या विरोधात मी काही केलंय का? काहीही बोलतोस तू? मी साधा माणूस आहे ग, मला काहीच कळत नाही. मला तर असं वाटतंय ना की त्या साकेतने अनिता आणि साक्षी बरोबर संगनमत केलं आणि मला किडनॅप करायचा डाव रचला. नाहीतरी त्याच्या डोळ्यात खुपतोच ना मी. आता मजा येणार आहे. साकेतचाच फोन आहे, पण त्याने का केला असेल फोन आता? ते विचार ना त्यालाच. ते त्याला मी विचारेनच, पण तू चुकीचा अर्थ काढतोयस ऋषी. अजिबात नाही, मी अजून कुठलाही अर्थ काढलेलाच नाहीये, पण एक मात्र नक्की, तुझं आणि साकेतचं नातं अजून सुरू आहे आणि बहुतेक कायम सुरू राहणार ते. हा तुझा अंदाज आहे आणि तो चुकीचा आहे. इतकं तळमळून नको ग बोलू. होत अस काही लोकांच्या बाबतीत होत, लग्नाआधीची नाती नाही विसरता येत त्यांना,
समजा मी मानसीला अजूनही विसरलेलो नसतो तर तुला कसं वाटलं असतं याचा विचार कर. किंवा तुला जर समजलं की मी जे काही करतोय ते मानसीच्या सांगण्यावरून करतोय तर तुला कसं वाटेल. सगळ्यांना असं वाटतंय की मीरा साकेतला विसरली आहे, पण ते तसं नाहीये हे मला कळतंय, जाणवतंय मला. नशीब माझं. ऋषी काय बोलतोयस तू, हे काही अर्थ आहे का याला? माझ्या संशयाला अर्थ देणाऱ्या घटना घडतायत ना. एवढ्या रात्री का आला होता त्याचा फोन? आणि त्याचा फोन आलेला बघून तुझ्या डोळ्यातली काळजी ही दिसली मला. मला काळजी नाही वाटली, मला राग आलाय त्याचा. सोड ग तू, मी मागेच होतो तुझ्या. मी ऐकला ना तो सूर. मला असं वाटलं होतं की साकेतला तू तुझ्या सिस्टीम मधून तुझ्या आठवणीतून मनातून काढून टाकला अशी, पण तसं झालेलं नाहीये. आणि त्यामुळेच मी अन्नत्याग करतोय. ऋषी काय बोलतोयस तू, हे काय करतोयस तू? ते बघ प्लीज असं काही करू नकोस, त्याचा मला त्रास होतो. अरे मला माहितीये साकेतच्या विरोधात एकही शब्द बोललेला तुला आवडत नाही, पण आता जोपर्यंत तू साकेतला पूर्णपणे विसरलीयस याची मला खात्री पटत नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही. आणि हे तुझ्या आईला आणि माझ्या आईला तू सांगायचंस, मी नाही सांगणार. पण सगळं ठरल्याप्रमाणे व्हायला हवं या, हाय ग होऊन चालणार नाही अजिबात. आणि यातलं काहीही मीराला कळता का माने? हो नाही अगं, पण सानिका तिचं काय? नाही म्हटलं तरी आपण बाहेर गेलो आणि आपल्याला कोणाचे फोन आले तर तिला ते कळणारच ना. नाही ती आली आहे वटणीवर, मी बोललोय तिच्याशी, आता सांगितलेली कामं निमूटपणे करेल ती. हा बरोबर, चला चला चला. मीरा सकाळी सकाळी इथे? रात्री फोन का केला होतास तू? त्यामुळे माझ्या घरात काय वादळ आलंय याची कल्पना नाहीये तुम्हा कोणालाच. काय झालंय? आई मी किचन मध्ये होते, ऋषीने साकेतचा फोन उचलला. हा काय बोलला मला माहित नाही, पण ऋषी भयंकर चिडलाय, खाणं पिणं सोडून दिलंय त्याने. जोपर्यंत मी साकेतला पूर्णपणे विसरत नाही आणि तसं इथे आणि त्याच्या आईला सांगत नाही तोपर्यंत जेवणार नाहीये तो. अग पण मी, मला बोलू दे. आता तो म्हणतोय की ऋषीला किडनॅप करण्याचं कारस्थान साक्षी आणि अनिताच्या संगनमताने साकेतनेच केलंय. या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. आणि मी तुला फोन का करत होतो ते तर ऐकूनच घेत नाहीयेस तू. म्हणजे हिला जे सांगायचं होतं ते सांगितलंच नाहीस का तू? अग पण नाही सांगितलं ते बरंच झालं ना, नाहीतरी फोनवर नव्हतीच. असं काय झालंय? मानसी आली होती इकडे. काय? मानसी, ए मानसी. मानसी हो ना रे, मला फार राहता नाही आलं तिच्या बरोबर. आता सगळी कसर भरून काढणार आहे मी. मानसी अगं जरा पाणी आणतेस का मला? आणि काय रे ऋषी, मानसी आली मला कळवता नाही आलं तुला? कुठे मानसी, काहीतरीच काय बोलतेस का आई? काय झालंय तुला? मला काही झालेलं नाही रे. हो थोडासा गुंता होईल खरा, पण नाही आवडत ना तुला मीरा.
मानसी बरोबर संसार करायचा ना तुला? ठीक आहे, चालेल मला. तू आनंदी असावास रे, दुसरं काय हवं असतं एखाद्या आईला? मानसी, ए मानसी, ये गं बाहेर. नाही रागवले मी तुझ्यावर. अगं बाहेर ये ना. आई, अगं शुद्धीवर ये. म्हणजे मानसी इथे कशी असेल? अरे कृष्णाजींचा, तिच्या वडिलांचा फोन आला होता मला. मानसी इथे आली आहे, तिला ऋषी बरोबर संसार करायचा असं त्यांनीच सांगितलं मला, म्हणून तर निघून आले मी रश्मीकडून. काय मानसी इथे कशी येईल? ती नाही आली इथे. नाही? खरं बोलतोयस का तू? मी कशाला खोटं बोले. नाही, तिच्या वडिलांनी मला असं का सांगितलं? तिला ऋषीच्या संसारात परत जायचंय असं सांगत होती ती. नाही ना, पण आम्ही तिला सांगितलंय, आमची मुलगी त्या घरात संसार करत असताना तू त्या घरात जाऊ शकत नाहीस. नाहीच येता येणार तिला, ऋषी तिला पूर्णपणे विसरलाय. आणि मी ही साकेतला पूर्णपणे विसरेन असं वचन दिलंय मी त्याला. आपण एक वेळ एकमेकांना विसरू ग, पण मानसीचं काय? ती जर तिकडे तुझ्या घरात येऊन बसली तर काय करणार आहेस तू? तिथेच राहणार तुझा हट्ट घेऊन? तिथेच राहणार आणि ऋषीने दिलेल्या शिक्षा भोगत राहणार. पण त्याशिवाय हिच्याकडे काही इलाजच नाही. मानसी समजा त्या घरात परत आली तर काय हिचं काय स्थान असणार आहे त्या घरामध्ये? मला तर फार काळजी वाटते. काय आपण काय करू शकतो? म्हणूनच मी मानसीला बोललो ना की तू त्या घरात जाऊ शकत नाहीस. काय आता ती काय करेल यावर आपला तर काही कंट्रोल नाहीस ना. नाही, पण ती ऋषीकडे जाणार आपल्याला आवडो किंवा न आवडो. आई, आई मला मानसीचा नंबर हवाय. अरे ती कुठून देईल तिचा नंबर? आम्हाला कोणालाच नंबर दिलेला नाही तिने तिचा. ती आली इकडे, तिला जे काय सांगायचं तुझं सांगितलं आणि गेली निघून. नाही, पण तू तू काही काळजी करू नकोस बाळा. मानसी आलीस त्या घरात परत तर बघू बघू आपण काय करायचं ते. पण म्हणजे हो, आपण निघूया का? मीरा तू थांब इथे घरीच, आम्ही पटकन जाऊन येतो. नाही नको, मी जाते घरी. मला थोडं अस्वस्थ वाटतंय, मी जाते. जाशील ना नीट? हो येते. दया येते हिची. हो, पण काही इलाज नाही आता. आपला प्लॅन वर्क होईल ना? म्हणजे जसं ठरवलंय तसं होईल ना सगळं? आता ज्या पद्धतीनं ती गेली आहे ना, त्यावरून तरी वाटतंय की आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. बरं, मानसोपचार तज्ञाला भेटायचं ना आपल्याला. मीरा त्या घरातून निघायला तयार नाहीये. ऋषी आपलं वागणं बदलत नाहीये म्हणून आपल्याला हे सगळं करावं लागतंय. नाहीतर आपल्याला काय हौस आहे का असं वागण्याची? खरंय. नाही नाही, हे बघा, एकदा का ऋषीला खात्री पटायला लागली की मानसी त्याच्या आजूबाजूलाच वावरते, ती त्या घरातच आहे, हे त्याला एकदा खरं वाटायला लागलं की आपण जिंकलो. हा,